सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारचे धोरण फसले. दूध माफियांचा सरकारच्या पैशावर दरोडा. पांडुरंगा आता तूच न्याय दे. मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे. घातलं साकडं. स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला सुरुवात. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये दरवाढ देण्याची मागणी करत स्वाभिमानीने राज्यभर आंदोलन सुरू केलं. श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी संत नामदेव पायरी जवळील श्री विठ्ठल रुक्माईच्या प्रतिकात्मक मूर्तींना दुधाचा अभिषेक केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, दूध उत्पादनाबाबतचे सरकारचे धोरण फसले आहे. सरकारच्या आडमुटे धोरणामुळेच रस्त्यावर उतरावं लागले असं त्यांनी नमूद केलं. दूध विकू नका असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. वारकरी गरिबांच्या मध्ये दुधाचं वाटप करा असंही त्यांनी सांगितले. दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी इतर राज्यांमधून विशेषतः गुजरात आणि कर्नाटक मधून दूध पुरवठ्याची सोय करण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या विरोधात आपण सत्याग्रहाला सुरुवात करू आणि अन्य राज्यांमधून दूध आणले जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असा इशारा देत सरकार आमच्या आंदोलनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चेस तयार आहोत. प्रतिलिटर 5 रुपये दूध दरवाढीची मागणी सरकारने विधिमंडळ अधिवेशनात मान्य केल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ असे स्पष्ट मत मांडण्यात आले आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांचं काय करायचं हे विटुराया आणि वारकरीच ठरवतील असा इशारा राजू शेट्टींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलाय. शासन प्रतिलिटर 5 रुपये दूध दर वाढ जाहीर करत नाही तोपर्यंत आपले हे आंदोलन चालू राहील असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.